राहुल कुल, राधाकृष्ण विखे पाटील, झाकीर नाईक कडून घेतलेला फंड, दादा भुसे, अशी अनेक प्रकरण मी वारंवार दिली. अब्दुल सत्तारचं प्रकरण किती गंभीर आपण पाहता, हे गुन्हेगार नाही आहेत का? सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही दिवसांपूर्वी आपण दावा केलेला होता की मुख्यमंत्री कार्यालयातील राज्यातील कारागृहांमध्ये एक गुन्हेगार आहे, त्याची संपर्क आहे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचने आपल्याला काही बघा, मी असं ऐकलंय अशा नोटिसा पाठवलेल्या, अशा नोटिसा आल्या तर मी पुराव्यासह उत्तर देईन, नक्कीच उत्तर देईन. आणि सध्याचं सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे, सगळ्यांना माहिती आहे. तसं नसतं तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, लूटमारीचे, देश बुडवण्याचे आरोप आहेत ते तुमच्या सरकारमध्ये सामील झाले नसते किंवा त्यांना सामील केलं नसते. माझ्या म्हणण्याला तो आधार आहे. ज्यांच्यावर चार्जशीट आहेत, आरोपपत्र आहेत, जामिनावर सुटलेले आहेत ईडी, सीबीआयच्या आणि इतर न्यायालयात, ते तुमचे सहकारी आहेत. मी बोलतोय त्यात तथ्य आहे ना. आणि बाकी गावगुंडांना गोळा केलेलंच आहे. गावगुंडांना बाहेर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांनी त्यांच्यावर सोडायचं निवडणुकीच्या माध्यमातून, हे त्यांचं धोरण आहे. नक्की राहुल कुल, राधाकृष्ण विखे पाटील, झाकीर नाईक कडून घेतलेला फंड, दादा भुसे, अशी अनेक प्रकरणं मी वारंवार दिली. अब्दुल सत्तारचं प्रकरण किती गंभीर आपण पाहताय, हे गुन्हेगार नाही आहेत का? हे गुन्हेगार नाहीत का? ह्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जात नाहीत का? त्याचं उत्तर द्यावं मला नोटीस पाठवणाऱ्यांनी. आधी त्यांना नोटीसा पाठवा, त्यांना चौकशी बोलवा, मग बघतो मी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.